Hi friends, welcome back to Speak English with Aishwarya. Speak English with Aishwarya या आपला YouTube channel वर तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. Friends, today's video is about tense. म्हणजे आज आपण बघणार आहोत वेगळे वेगळे काळ. Friends, video सुरू करायच्या आधी तुम्ही जर channel ला subscribe नसेल केलं तर नक्की subscribe करा, कारण आपण असे बरेच English चे topics बघत असतो, तेही मी मराठी मधून explain करत असते. खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी आपण इकडे शिकतो, त्यामुळे नक्की subscribe करा. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. फ्रेंड्स, सुरुवात करायच्या आधी अजून एक मला गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी 5 तुम्हाला वाक्य देणार आहे, एक्सरसाइज देणार आहे, बघायला की तुम्हाला नक्की टेन्स कळले आहेत का नाही. तुम्हाला ती वाक्य मला कमेंट करून सांगायची आहेत की तो टेन्स नक्की कुठला आहे, तो काय नक्की कुठला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, टेन्स हे काय आहे पूर्ण शिका आणि मग ते एक्सरसाइज सुद्धा सॉल्व्ह करा. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता बघा फ्रेंड्स, टेन्सचे 3 प्रकार असतात. एक आहे वर्तमान काळ, एक आहे भूतकाळ आणि एक आहे भविष्यकाळ. आता नेमकं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ म्हणजे काय? तर बघा, वर्तमान काळ म्हणजे काय तर चालू वेळ. एखादी गोष्ट आता चालू आहे, सुरू आहे, तर आपण म्हणतो त्याला वर्तमान काळ. आता भूतकाळ म्हणजे काय तर एखादी वेळ जी येऊन गेलेली आहे, येऊन गेलेली वेळ किंवा ऑलरेडी ती गोष्ट घडलेली आहे, ती घटना किंवा प्रसंग घडून गेला आहे, त्याला म्हणतो आपण भूतकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय तर पुढे येणारी वेळ, म्हणजे कुठली तरी घटना घडणार आहे किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात, त्याला आपण म्हणणार भविष्यकाळ. आता बघा, वर्तमान काळला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट टेन्स, भूतकाळला इंग्लिशमध्ये म्हणतात पास्ट टेन्स आणि भविष्यकाळला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्युचर टेन्स. ठीक आहे, आत्तापर्यंत सोपं आहे, आपण सोप्या पद्धतीनेच टेन्स शिकणार आहोत, काहीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता बघा, या टेन्सचे सुद्धा 4 प्रकार असतात. कोणते कोणते ते बघूया. एक आहे साधा काळ, त्यानंतर चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण चालू काळ. आता ह्याचे अर्थ सुद्धा आपण अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. बघा, तर पहिले तर साधा काळ म्हणजे काय तर सिम्पल टेन्स, आणि चालू काळला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कंटिन्युअस टेन्स, पूर्ण काळला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो परफेक्ट टेन्स, आणि पूर्ण चालू काळ याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा, सिम्पल टेन्स म्हणजे नक्की काय? सिम्पल टेन्स म्हणजे वेळ दिलेली नसते, म्हणजे कधी घटना सुरू होणार आहे, घटना कधी संपणार आहे हे आपल्याला काही माहिती नाहीये, तेव्हा आपण सिम्पल टेन्स असं म्हणतो. कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी गोष्ट आता सुरू आहे, काम चालू आहे, त्याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो. परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर काम पूर्ण झालंय, ती गोष्ट करून तुमची पूर्ण झाली आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर बघा, पूर्ण पण झालंय आणि सुरू पण आहे आणि सुरू पण राहणार आहे पुढे. कन्फ्यूज नका हो, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते दोन. आता बघा, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे, हे या 4 पैकी कोणता टेन्स होईल? बघा, हे होणार कंटिन्युअस टेन्स, कारण की काम चालू आहे, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे, म्हणजे एखादी गोष्ट सुरू आहे, याला आपण म्हणणार कंटिन्युअस टेन्स. तसंच अजून एक सेंटेन्स बघा, गेल्या 5 वर्षांपासून मी इंग्रजी बोलत आहे, गेल्या 5 वर्षांपासून मी इंग्रजी बोलत आहे. आता हे सेंटेन्स फ्रेंड्स होणार परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. का होणार हे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? कारण की 5 वर्षांपासून मी इंग्रजी बोलतीये, त्यामुळे काम माझं पूर्ण झालं आहे आणि मी पुढेही आयुष्यात इंग्रजी बोलणार आहे, त्यामुळे काम सुरू सुद्धा राहणार आहे, त्यामुळे काय होणार, पूर्ण पण झालंय आणि सुरू पण आहे आणि सुरू पण राहणार आहे, म्हणजे काय होणार तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सोपं आहे, तुम्हाला हे बेसिक तुम्हाला कळले ना, तुम्हाला टेन्स आलंच म्हणून समजा. सो इन शॉर्ट, हे जे टेन्सेस आहेत, जे 4 प्रकार आपण बघितले, ते कसे डिव्हाइड करू शकतो आपण, नावं काय असतील? प्रेझेंट सिम्पल टेन्स एक असेल, एक असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसंच पास्ट टेन्स सुद्धा होणार 4 प्रकार आणि फ्युचर टेन्स सुद्धा होणार 4 प्रकार. फ्रेंड्स, आज आपण फक्त आणि फक्त बघणार आहोत सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं होईल टेन्सचं बेस कळायला. बेसिक तुमचे जेव्हा क्लिअर होतील तेव्हा तुम्ही टेन्समध्ये चूक करणार नाही.
आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्सची मी काही तुम्हाला एक्झाम्पल सांगते. पहिले तर आहे ती मेहनती आहे. शी वर्क्स हार्ड. ठीक आहे, शी वर्क्स हार्ड. मला सहल आवडते. आय एन्जॉय पिकनिक. आय एन्जॉय पिकनिक. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन राइजेस इन द ईस्ट. आणि कुत्रे भुंकतात. डॉग बार्क्स. आता बघा हे सगळे सिंपल प्रेझेंट टेन्स का झाले आहेत हे तुम्हाला मी सांगते. आता बघा फ्रेंड्स, कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नाहीये किंवा एखाद्या वेळेलाच काम होत आहे हे दिसत नाहीये, त्यामुळे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणार. ही नेहमीची काम आहेत, म्हणजे शी वर्क्स हार्ड. आपण इथे असं म्हटलंय का शी इज वर्किंग हार्ड, ती आत्ता मेहनत करतेय असं आपण म्हटलंय का? आत्ता नाही, आपण काय म्हटलंय? ती मेहनती आहे. शी वर्क्स हार्ड. तसंच आय एन्जॉय पिकनिक. मला नेहमीच पिकनिक आवडते, मला नेहमीच सहल आवडते. तसंच सूर्य पूर्वेला उगवतो. द सन राइजेस इन द ईस्ट. ही नेहमीचीच घटना आहे, हे रोजच होत असतं. तसंच डॉग बार्क्स. आपण इथे असं म्हटलंय का? डॉग्स आर बार्किंग. ओके, म्हणजे तो कुत्री आत्ता भुंकत आहेत असं आपण म्हटलंय का? नाही, आपण जनरल स्टेटमेंट केलंय डॉग बार्क्स. सो ही सगळी सेंटेन्सेस फ्रेंड्स होणार सिंपल प्रेझेंट टेन्स. जे रेड मध्ये लिहिलेलं आहे ते परत एकदा मी तुम्हाला वाचून सांगते, तुम्ही लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नाहीये किंवा एखाद्या वेळेलाच काम होतोय हे दिसत नाहीये. नेहमीच्याच क्रिया आहेत, ही नेहमीचीच काम आहेत. सो वेळ मेन्शन नाहीये, कधी सुरू होतोय कधी संपतंय हे दिलेलं नाहीये, त्यामुळे ही वाक्य होणार सिंपल प्रेझेंट टेन्स. आता फ्रेंड्स बघूयात सिंपल पास्ट टेन्स. काही एक्झाम्पल्स बघा. सूर्य उगवला. द सन रोज. क्लास सुरू झाला. द क्लास स्टार्टेड. मी त्याला मदत केली. आय हेल्प्ड हिम. आणि घंटा वाजवली. द बेल रँग. आता इकडे बघा राईजचं काय झालं आहे? रोज. राईजचं पास्ट टेन्स आपण म्हटलं आहे रोज. द सन रोज. सूर्य उगवला. तसंच स्टार्टचं पास्ट टेन्स इकडे काय झालं आहे? स्टार्टेड. द क्लास स्टार्टेड. सो स्टार्टचं पास्ट टेन्स आहे स्टार्टेड. तसंच हेल्पचं पास्ट टेन्स काय आहे? हेल्प्ड. म्हणजे मी मदत केली, पास्ट टेन्स झालं आहे हेल्पचं, सो हेल्प्ड. तसंच रिंगचं पास्ट टेन्स होतं रँग. सो आपण इथे वापरलं आहे द बेल रँग. घंटा वाजवली. पण आता ही वाक्य सिंपल पास्ट टेन्स का झाली आहेत याचं अगदी सिंपल सांगायचं झालं तर बघा, काय केलं किंवा काय झालं हे आपल्याला या वाक्यातून कळतंय. म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना घडली आहे हे सांगण्यासाठी आपण भूतकाळचा वापर करतो. म्हणजे एखादी गोष्ट घडून झाली आहे किंवा घटना किंवा एखादा प्रसंग घडून गेला आहे, मग आपण काय यूज करतो? सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. कळलंय तुम्हाला? द सन रोज, द क्लास स्टार्टेड, आय हेल्प्ड हिम आणि द बेल रँग. या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घडून झाल्या आहेत, हे सगळे प्रसंग घडून गेले आहेत, म्हणून ह्याला आपण म्हणणार सिंपल पास्ट टेन्स. आता बघा नेक्स्ट इज सिंपल फ्युचर टेन्स. वाक्य बघा. मी येईन. आय विल कम. आपण कुठे भेटायचं? Where shall we meet? Where shall we meet? Class 6 vasta sampel. The class will get over at 6 p.m. The class will get over at 6 p.m. Ani aaj paus padel. It will rain today. It will rain today. Ata bagha hi vakya simple future tense ka zhali ahe? ही वाक्य सिंपल फ्युचर टेन्स झाली आहेत कारण कुठली तरी घटना होईल किंवा घडणार असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर काय होणार? सिंपल फ्युचर टेन्स. इकडे बघा, आय विल कम. मी येईन म्हणजे ही गोष्ट पुढे घडणार आहे, मी असं करणार आहे. मी केलेलं नाही आहे किंवा मी आत्ता करतही नाही आहे, मी असं पुढे करणार आहे. कुठली तरी घटना होणार आहे, मग आपण काय म्हणणार त्याला? सिंपल फ्युचर टेन्स. आपण कुठे भेटायचं? आपण आत्ता भेटलोय का? नाही. आपली काल भेट झाली आहे का? नाही. आपल्याला अजून भेटायचं आहे, आपण भेटणार आहोत. कुठे भेटायचं? व्हेअर शॅल वी मीट. सो हे होणार सिंपल फ्युचर टेन्स. तसंच क्लास 6 वाजता संपेल.
क्लास संपलाय का संपून झालाय का क्लास नाही क्लास संपणार आहे सो द क्लास विल गेट ओवर ऍट 6 PM विल गेट ओवर अजून संपला नाहीये आणि इट विल रेन टुडे आज पाऊस पडणार आहे आज पाऊस पडेल सो ही जी सगळी वाक्य आहेत ना फ्रेंड्स ही वाक्य होणार सिंपल फ्युचर टेन्स बघा परत एकदा मी काय म्हटलंय कुठली तरी घटना होईल घडणार असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर ते होणार सिंपल फ्युचर टेन्स सो आता बघा आपण काय काय शिकलो आतापर्यंत सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स थोडक्यात सांगते तुम्हाला मी एकदा पटकन कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नसेल किंवा एखाद्या वेळेलाच काम होत आहे हे दिसत नाहीये आणि या नेहमीच्या क्रिया असतील आणि काम असतील नेहमीचीच तर होणार सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे वेळ जिकडे मेन्शन केली नाहीये ते होणार सिंपल प्रेझेंट टेन्स तसंच काय केलं किंवा काय झालं एखादी गोष्ट घडली किंवा घटना घडली आहे हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतो सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ तसंच सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय तर कुठली तरी घटना होईल किंवा घडणार असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर तुम्ही वापराल साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आता फ्रेंड्स मी तुम्हाला एवढी सगळी एक्झाम्पल्स दिली वाक्य सांगितले त्यांचा अर्थ सांगितला सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स कसे ओळखायचे हे सांगितले आता तुमच्यासाठी मी आणलेला आहे एक छोटासा एक्सरसाइज ही जी वाक्य आहेत ही मी तुम्हाला आता सांगते ही वाक्य सिंपल पास्ट टेन्सची आहेत सिंपल फ्युचर टेन्सची आहेत का सिंपल प्रेझेंट टेन्सची आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बरोबर ओळखलं आहे की नाही वाक्य बघा पहिलं वाक्य आहे ही आस्क्ड मी ही आस्क्ड मी सेकंड सेंटेन्स इज आय विल ईट आय विल ईट थर्ड सेंटेन्स इज आय गो टू ऑफिस बाय बस I go to office by bus. Fourth sentence is I know this. I know this. आणि पाचवं वाक्य आहे I wanted to meet your father. I wanted to meet your father. Friends, आता ही पाच sentences आहेत ही नक्की कुठल्या टेन्सची आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघूया तुम्हाला खरंच टेन्स हा विषय कळला आहे का नाही मी कमेंट करून नक्की सांगेन सो मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की ही वाक्य कुठल्या टेन्समधली आहेत फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ आय होप तुम्हाला टेन्स हा टॉपिक कळला असेल आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर नक्की स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण मी असे बरेच इंग्लिशचे व्हिडिओज आणत असते सोपे करून प्रत्येक टॉपिक आपण सोपा करून पाहत असतो मराठीमधून मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर